कोकण ज्याचा श्रीमंती थाट सौंदर्यात कुणी धरणार नाही याचा हात. कोकण ज्याला निसर्गाचं वरदान एका नजरेत हरपतं आपलं भान. कोकण जिथं अथांग सागराचं साम्राज्य प्रत्येकाच्या मनावर याचंच राज्य. कोकण जिथं राहतात मायेची माणसं गोड हसत म्हणतात येवा कोकण आपलोच असा. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अर्थात तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी आज कुठे आली आहे. मी आहे कोकण रत्नागिरी म्हणजेच गणेशगुळे गावात, आणि त्या गणेशगुळे बीचच्या अगदी बाजूला मी आहे. खास कारण आणि खास निमित्त यासाठी आहे की घर सुट्टी आणि बरंच काही. या माझ्या शोचा आजचा एपिसोड मी शूट करणार आहे आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री मेघा धाडे हिच्यासोबत. कारण रत्नागिरी गणेशगुळे इथे तिचं स्वतःचं नवीन हाऊस आहे, फार्म हाऊस आहे, तिचा एक विला आहे, आणि त्याचीच सफर आज मी तुम्हाला या निमित्त घडवणार आहे. चला तर मग जाऊया आणि बघूया मेघाचा हा नवीन विला नेमका कसा आहे आणि त्याची खासियत नेमकी काय आहे. कुठे आली आहे बघायचंय. विला मँगोज अँड सीशेल्स, अर्थात तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की आपली लाडकी अभिनेत्री मेघा धाडे हिचं स्वतःचं फार्म हाऊस, तिने स्वतः एक कोकणात तिचं घर बांधलंय, आणि म्हणूनच ते घर खास बघण्यासाठी आज आपण इथे आलो. आणि प्रचंड सुंदर घर आहे. सोशल मीडियावर त्याचे थोडेसे व्हिडिओज आपण पाहिलेत, पण नेमकं तिचं घर कसं आहे, तिचं इंटेरियर कसं आहे आणि या घरामागे नेमकी काय मेहनत आहे, चला पाहूया आणि तिला भेटूया. आणि अर्थात तिचं हस्बंड आदित्य देखील आहे. सगळ्यांना भेटून जरा विचारपूस करूया आणि तिचं घर आपल्याला फायनली बघायचं आहे. सो इथे बीचच्या अगदी बाजूला तिचं घर आहे. चल आणि तुम्हा सर्वांची लाडकी अभिनेत्री मेघा इथे काय करते, जरा बिझी दिसते. हॅलो, हाय दीपा, कशीस? एकदम मस्त. हे जे काही आल्या आल्या ती कामालाच लागलेली आहे मेघा. काय वेलकम वेलकम वेलकम. आणि ही आहेत काळी मिरी. वाव, माझ्यासारखी स्पायसी. बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. इथे आदित्य, आदित्य प्लीज ये इथे. सो ही आहे काळी मिरी आणि ही आमच्या जस्ट हार्वेस्टेड, म्हणजे हार्वेस्ट करून ती ड्राय पण केली आणि आता ती तयार पण होईल. आणि ही मी स्वतः लावलेली वेल, त्याला ती काळी मिरी आली आहे. वाव, चला आपण बाकीच्या गप्पा आत मारूया. हो, आपल्याला घर बघायचंय मेघा आणि ती ऑलरेडी कामात बिझी आहेच, बऱ्याच गोष्टी आहेत, बरंच काय काय विचारायचंय. सो घर बघायचंय मेघा. रत्नागिरीला आलो आहोत आम्ही खास मुंबईहून आणि तू एवढी छान सोय केलीस आमच्यासाठी. सो त्याच्यासाठी सगळ्यात आधी थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या घरी, आपल्या या नव्या कोऱ्या जुन्या कोऱ्या असं म्हणता येईल. कारण घर आपलं अतिशय जुनं आहे आणि म्हणजे ही वास्तू खूप, हिला परंपरा आहे या वास्तूला, त्यामुळे ती इट्स अ काइंड ऑफ अ हेरिटेज. आणि आपल्या या घरात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या घराचं नाव आहे विला मँगोज अँड सीशेल्स. सो वेलकम टू विला मँगोज अँड सीशेल्स. So yeah, welcome to Villa Mangoes and Seashells. Wow, wow, welcome. Wow, wow, wow. खूप सुंदर घर दिसतंय. आणि मेघा, एकतर खूप दिवसांनी भेटलोय आपण, एकतर आधी कशी आहेस आणि मस्त, खूप छान दिसतोय. थँक यू. हाय आदित्य, कसा आहेस? सो आधी तुम्हाला घर दाखवण्याआधी, घराची ओळख करून देण्याआधी माझ्या नवऱ्याची ओळख करून देते. माझ्या नवऱ्याचं नाव आहे आदित्य पावसकर. नमस्ते. आणि हे आहेत या घराचे मालक.
आणि खूप मेहनत घेतली आदित्यशी बऱ्याच गोष्टी बोलताना मला जाणवलंय. बरीच मेहनत आहे या घरामागे आणि बरेच किस्से आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या खास युनिक आहेत आणि मेघा आणि आदित्य अर्थात दोघांनी मिळून हे घर जे आहे ते उभं केलंय. सो बऱ्याच गप्पा मारायच्यात आणि हे घर खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय आणि मेघाने खास आपल्याला इथे इन्व्हाइट केलंय रत्नागिरीमध्ये. सो गप्पा मारायच्यात बऱ्याच, जरा रत्नागिरीमध्ये गणेश गुळे या गावी. सो आपल्या या गावाचं नाव आहे गणेश गुळे आणि या गावाचाही खूप मोठा इतिहास आहे, याला खूप मोठी परंपरा आहे. सो ते आपण गप्पा मारता मारता आपण बोलूयाच, पण तुर्तास वेलकम होम. स्वागत आहे तुमचं आपल्या या घरात आणि घरात स्वागतासाठी मी तर असतेच इथं सज्ज, पण माझ्या आधी सज्ज असते ही फुलांची रांगोळी आणि त्याच सोबत हा एक छानसा झोपाळा. किती छान ये. सो हा झोपाळा आमच्या आजीचा आहे आणि आजीचा म्हणजे आमच्या पणजीचा झोपाळा. अच्छा हो, अगदी पणजी पासूनचा हा झोपाळा आहे आणि माय डॅड अगदी लहान 1-2 वर्षाचा असल्यापासून हा झोपाळा झोपत आहे. मी पण अगदी मी आय थिंक फर्स्ट टाइम इथे 3-4 वर्षाचा असताना आलेलो, त्यावेळेला पण हा झोपाळा आहे तसाच आहे. बापरे, पूर्ण आमच्या 3 पिढ्या या झोपाळ्यावर. 3 काय, आता पुढची चौथी साक्षी, सासू, वेदा, त्यांची मुलं आता होतील तर 5वी पिढी. एव्हरीबडी इज किती छान पार्ट ऑफ दिस हाऊस. आणि माझ्या मध्ये आता तुझं जे सोशल मीडियावर मी रील पाहिलेलं, तू शमा आणि मी शमा आणि सई इथेच झोपाळ्यावर बसलो होतो आणि बऱ्याच लोकांनी अशी नॅस्टी कमेंट पण केली, अरे तुटेल ते तुटेल ते, अरे बाबा आमच्या पणजीपासून तो झोपाळा आहे तेव्हा नाही तुटला, आता कसं तुटेल. आणि अजूनही डोंट वरी, नाही तुटणार तो, पुढची आणखीन 50 वर्ष तरी मी त्याला असंच छान टिकवून ठेवणार आहे. वाव, मस्त, खूप युनिक गोष्टी आहेत आणि माझ्या मध्ये हा कॉर्नर पण खूप छान आहे. मेघा जरा मला पोर्ट्रेट आणि बाकीच्या गोष्टींबद्दल पण बोलायचं. ओके, सो झुलादार पणजींनी आमच्या दिलेला आहे, पण ही पेंटिंग आहे माझ्यासाठी खूप खास या घरामध्ये. ओके, बिकॉज माझ्या आयुष्यातल्या एका अतिशय खास व्यक्तीने ही पेंटिंग बनवली आहे आणि दॅट्स माय सिस्टर. माझी लहान बहीण मिताली, तिने ही पेंटिंग केलेली आहे या घराला, एक तिच्याकडनं काहीतरी गिफ्ट म्हणून ही पेंटिंग केली. बरेच पेंटिंग केले, 2-3 दिवसात तयार केलेले अक्षरशः थ्रू आउट, म्हणजे शी इज सच अन अमेझिंग आर्टिस्ट की बरोबर या घराच्या बाजाला शोभेल असं आणि जाईल असं या पद्धतीने तिने हे पेंटिंग केलेलं आहे सुंदरसं. त्यानंतर तू प्रत्येक देवळीमध्ये एक पणती बघशील आणि या पणतीवर जे काही सुंदर डिझाईन दिसत आहेत तुला, हे सगळे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेले आहेत. अरे वा, ही पणती म्हण किंवा प्रत्येक देवळीत तुला पणती दिसेल. मुळात देवळ्या असतातच याच्यासाठी की दिवे गेल्यावर तिथेच लाईट लावले जातात. आपल्याकडे सगळे लाईट्स आहेत पण तरी त्या देवळ्यांमध्ये पणती ही असलीच पाहिजे म्हणून मी या देवळ्या सगळ्या पणत्यांनीच सजवल्या आहेत. आम्ही मी सई शमा पहिली बैठक इथंच रंगली आमची. छान, दोघांना किंवा तिघांना इथे त्यांच्या स्वतःमध्ये गप्पा करायचे मारायचे किंवा काय डिस्कशन करायचे, दे कॅन कम सिट हियर, हे बघ हे काय, दे कॅन डू रीडिंग. ओ वा, हे किती छान आहे. या पहिल्यापासूनच म्हणजे या घर, हे घर बनलंय त्या दिवसापासून या आहेत आणि या खुंट्या सुद्धा तेव्हापासून आम्ही काढून नाही टाकल्या त्या. अरे वा, कन्स्ट्रक्शन मध्ये या घरामध्ये टोटल प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत आणि त्या जिथे जिथे असायला हवं त्या ठिकाणी 80 खुंट्या आहेत या टोटल घरामध्ये, 80 आणि आम्ही एक सुद्धा काढली नाहीये, आम्ही त्या सगळ्या रिटेन केल्या. आमचे पणजोबा, पणजी, माझे सासरे जे इथंच लहानाचे मोठे झाले, सो एवढ्या सगळ्या माणसांचा राबता या घरात कायम असायचा म्हणजे या घराचं वैभव यू कॅन इमॅजिन. येस, सो आता जिथं आपण वावरतो आहोत याला म्हणतात पडवी. पडवी, हा ओके, ही घराच्या सगळ्यात फ्रंटला जी असते ती पडवी असते आणि इथं एक खास आम्ही कॉर्नर केलाय
आदित्य बऱ्याच वेळा येतो तर त्याला ऑफिसचं काम काही सुटत नाही. कोविडमध्ये किती लोकांना वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम होम कॉर्नर आहे आदित्यचा. मी पण इथे बसते बऱ्याचदा. मला काय क्रिएटिव्हिटी माझी कागदावर उतरवायची असते, मग ते काही लिखाण असू दे किंवा या घराचं डिझाईन करतानाचे डिझाईन्स असू दे. वर मी माझे जे सगळ्यात आराध्य आहे त्यांचं, मी त्यांची प्रतिमा, त्यांचं चित्र मी इथं लावलेलं आहे. आणि छत्रपती स्वतः इथं विराजमान आहेत. बिकॉज महाराष्ट्रातलं कुठलंही घर, जसं आपण म्हणतो की कुठलंही अंगण महाराष्ट्रातलं तुळशी वृंदावनाशिवाय इनकम्प्लीट आहे, तसं मला वाटतं की कुठलीही वास्तू महाराष्ट्रातच नव्हे तर देशातली कुठलीही वास्तू छत्रपतींच्या असण्याशिवाय इनकम्प्लीट आहे. इथं बसलं की समोर गेटवरही लक्ष राहतं. असं म्हणजे मी इतकी इथं बसून काम करायला इतकी कोझी असते ना की माझा लॅम्प बघितलास का, हा प्रॉपर ब्रासचा पितळी लॅम्प आहे. अच्छा. फॉर एक्झाम्पल आता मी इथं, मी तुला बोलले मी डिझायनिंग करायचं असेल तर सो बाहेर तू जी नेमप्लेट बघत होतीस, येस, मिला मँगोज अँड सीशेल्सची, त्याचं डिझाईन इथंच बनलंय. सो हे असं इथं डिझाईन मी छोटे छोटे डिझाईन्स केलेले आहेत. आणि पुन्हा एक सुंदरसं पेंटिंग, पेंटिंग हो, या घराची खासियत आहे प्रत्येक कॉर्नरला एक तरी पेंटिंग मला बघायला मिळतं. हो, हो, हो. हे पेंटिंग सुद्धा मितालीनेच केलेलं आहे, माझ्या बहिणीने. वाव. आणि तिने ती इमॅजिनेशन केलं, ते आपल्या आपल्या घरामध्ये असा एक कॉर्नर आहे जो मी तुला आता वर वर दाखवेल. इथं इथं अशीच एक सेम माडी आहे आणि अशीच एक बॅल्कनी आहे. माडी म्हणजेच बॅल्कनी बेसिकली. सो ती सेम आहे. आणि मी हा फोटो बघून ठेवा सगळ्यांनी, लवकरच माझ्या इंस्टाग्रामवर दिसेल असा फोटो. अशी मी नटलेली आणि मी त्या तिथं उभी असून असा रिक्रिएट करणार आहे तो मोमेंट. सगळं कस्टमाईज केलं आहे, म्हणजे इवन कलोनियल स्टाईलमध्ये जेव्हा असे कर्टन्स लागायचे तर पडदे कसे असायचे, तर प्रॉपर कॉटन लिनेनचे असायचे, त्याचे क्रोशियाचे, क्रोशाने विणलेलं त्याचं काम असायचं. सो तसे कर्टन्स ते, त्यामुळे त्याला एक तो एक अशी एक वुडन आणि ते म्हणजे वुड आणि ते व्हाईट, त्याच्यामुळे ते खूप छान कॉम्बिनेशन वाटतं. सो मी हे खूप सुंदर आहे. घराला ड्रेपिंग करणं हे एक मला खूप, मला त्याची आवड आहे. जसे आपण छान छान कपडे घालतो, जसे आपण ड्रेसअप होतो, तेव्हा घरालाही ड्रेसअप करणं. आणि मुळात त्याचं स्ट्रक्चरच घराचं तसं आहे की त्याच्यावर असे लॉंग कर्टन्स लिनिनचे विथ अ नाईस छान लेसेस वगैरे जातील असे. सो हे सगळं क्रिएट केलं गेलंय. ही इथं ती खास बैठक एक असते जिथं बसतात सगळे आणि घराचे बरेचसे हिशोब की तो काय म्हणतात त्याला, सॉरी, हिसाब किताब जो असतो, सगळा व्यवहार जो असतो जिथं केला जातो, लिखाण वगैरे सगळं ते बऱ्यापैकी इकडं या भागात होतं. बट आपण त्याला थोडं हलकासा एक आत्ताच्या साठीचा लुक दिला आहे, मॉडर्न टच, की वी कॅन सिट हिअर, गेट टुगेदर करू शकतो, फॅमिली प्लेस पूर्ण. आणि इथं सगळ्या देवळ्या आम्ही रिटेन केलेल्या आहेत. त्या देवळ्या इथं आम्ही पर्टिक्युलरली कुठल्या फ्रेम्स पेंटिंग न लावता, मला वाटतं की या ओटीची ब्युटीच सगळ्यात जास्त या देवळ्यांनी आणि या खुंट्यांनी आहे, त्यामुळे मी तो मोह टाळला. सो आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे इथे मला जे इंटेरियर हा फोन वाजतो बरं का, म्हणजे हा चालू फोन आहे, हा बंद फोन नाही, हा फक्त चालू आहे, हा शोचा फोन नाहीये, हा चालतो, प्रॉपर चालतो. आणि इथं मी एक छोटस असं रिमोट्स वगैरे ठेवायला जागा केली आहे. वा वा. सो जे जे मॉडर्न आहे ते मी बऱ्यापैकी कव्हर केलं आहे. इथं माझं थोडं काम बाकी आहे. हा टीव्ही तुम्हाला दिसणारच नाही आहे काही दिवसांनी, म्हणजे तो टीव्ही तिथे असणार पण तो दिसणार नाही. आणि त्याची काय वेगळी सोय ती नंतर आपण अपडेट करू इंस्टाग्राम. पण मला सांग मेघा, एक तर पितळी तुझ्या घरात पितळी आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. सो हे खास तू ह्याच्यासाठी लक्ष ठेवलेलं असतं की ह्याच गोष्टी असल्या पाहिजेत. ऑफकोर्स, मला घरामध्ये म्हणजे लाकूड म्हण, पितळ म्हण, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त दिसत आहेत. त्याचं मेन रिझन एक आहे की मला प्रत्येक गोष्ट ही खूप सुंदर असलेलीच आवडते. मला माझं डेकॉर हे कधीही फंक्शनल विथ डेकॉर असलं पाहिजे. त्या वस्तूचा उपयोगही झाला पाहिजे आणि ती वस्तू हातात घेतानाही आपल्याला खूप सुंदर वाटली पाहिजे, बघतानाही सुंदर वाटली पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल हा फोन आहे, हा फोन नुसता शोपीस नसून तो चालतो, म्हणजे त्याच्यावरनं प्रॉपर तुम्ही कॉल करू शकता. आणि हा इंटरनेटवाला फोन आहे बाय द वे. ओ, सो मॉडर्न आहे प्लस ॲस्थेटिक माझं कुठेही कॉम्प्रोमाइज होत नाही. इट दिस इज काइंड ऑफ अ ॲश ट्रे.
आणि हा दिसायलाही सुंदर आहे. आय आय फील की ईच अँड एव्हरीथिंग शुड लुक प्रिटी ब्युटिफुल. तुम्ही हातात जीही वस्तू उचलाल ती खूप तुम्हाला हातात घेताना आनंद झाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी या घरामध्ये अजिबात प्लास्टिक वापरलंच नाही आहे. हा एक इथं बाप्पाची फ्रेम दिसतेय तुला, ती पण मला माझ्या फॅन्सने गिफ्ट केलेली आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर हे बाप्पा मला त्यांनी अच्छा गिफ्ट केले होते. सो ते मी इथं घेऊन आले. मला माझे फॅन्स जे जे प्रेमाने देतात ना, मग ते एक साधं फुल का असे ना, मी ते पुस्तकात टाकते, ते वाळू देते. सो मला कुणाकडनं प्रेमाने मिळालेली एक एक गोष्ट मी माझ्या आयुष्यात कशी तिला सामावून घेईन याचा मी नेहमी विचार करते. फॉर एक्झाम्पल, इथं हे जे आपण एक हँगिंग क्लॉक बघतोय, हे आदित्यच्या मावशीने त्याला गिफ्ट केलेलं आहे. ओ, सो तेही परफेक्टली या घराच्या डेकोर सोबत जात होतं. सो ते इथं, हा ही जी फ्रेम बघता हे सगळं हँडक्राफ्ट आहे आणि ही ही नक्षीकाम आहे, तेव्हाचं नक्षीकाम आहे. हे बघ ना, मशीन वर्क नाहीये, हे हाताने केलेलं काम आहे. आता तर सगळं मशीन वर होतं काम पटकन, बट तेव्हा हे हाताने कोरलेलं आहे सगळं. हे दी स्किल्स आर एक्स्ट्रीमली रेअर. आता फक्त आपल्याला महाराष्ट्रात खूप कमीच असतील, मॅक्सिमम तुम्हाला असे काश्मीरमध्ये आता असं कार्विंग करताना करताना. पण हे तेव्हा असंच म्हणजे तेव्हा केलेलं आहे आणि तुम्ही फक्त त्याच्यावर आता पॉलिश केलं. पॉलिश केलं असं. चला आत येऊया. आणि हे आहे आता आपण एंटर करतोय माझघरात. माझघर. सो माझघर म्हणजे बेसिकली सगळ्या घरांचा एक मीटिंग पॉइंट आणि जिथे पंगत बसते, सगळेजण एकत्र बसून जेवतात. सो ते हे आपलं हे माझघर. आणि माझघरात एक इथं छान एक सुंदर डायनिंग टेबल आहे. सुंदर मस्त डायनिंग टेबल आहे. आणि ह्याचा शेपही खूप छान, म्हणजे बरीच माणसं इथे बसून आरामात बसू शकतात. 8-10 माणसं इथं जे बसून जेवू शकतात छान. त्यानंतर पुन्हा पारंपरिक गोष्टींनी म्हणजे इथं इथलं लाईटिंग यू कॅन सी. त्यानंतर ही दुधाची केटली, खूप जुनी केटली आहे, म्हणजे खूप 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 जुनी आहे. म्हणजे ते 100 जास्त वर्ष तिचंही त्या केटलचं पण आयुष्य आहे. अगेन माझ्या बहिणीने केलेली ही एक पेंटिंग जी इथलं वातावरणाचा तुम्हाला एक फील देते, गावाचा फील देते. बैलजोडी आहे सुंदरशी आणि त्यातनं गावकरी जात आहेत. एक शृंगार टेबल आपल्याला म्हणता येईल. पूर्वी ना स्टडी कम ड्रेसिंग असे टेबल्स असायचे आणि हाही टेबल खूप जुना आहे, खूप खूप जुना, प्राचीन आहे हा. आणि तेव्हाचंच हे डिझाईन आहे. बरं, हे काय असेल सांग, काय आहे? नो आयडिया, नो आयडिया. इट्स अन ॲश ट्रे अगेन. पण तो इतका सुंदर आहे की मी माझ्या ड्रेसिंग टेबलवर ठेवला. खूप छान आहे. अच्छा, आता हे काय असेल? गेस व्हॉट इट इज. ओ माय गॉड, काय असेल? ओळख आणि उघडून दाखव. जमते? नाही नाही. हे असं काढायचं, बाजूला ठेवायचं. ओ, पण हे आहे काय? नाही, हळदी कुंकवासाठी आहे. ओ, हळदी कुंकू ठेवण्यासाठी. किती छान आहे. म्हणजे पूर्वी आपण म्हणतो उलट आत्तापेक्षा जास्त क्रिएटिव्ह तर पूर्वी होते लोक. आणि बघ ना त्याचं इंजिनिअरिंग डिझाईन, त्याचं बघ काय आहे. बरं, एक आणखीन एक गोष्ट तुम्ही मला तिथे दिसते, कप्स ते ठेवले ते. सो हे पण एक छान जुनं छोटंसं क्रॉकरी युनिट आहे. आणि त्यामध्ये मी असं छान कुल्लट ठेवले. मोस्टली सोलकडी प्यायला वगैरे आम्ही हे वापरतो. आणि इथं आमचं आधी एक देवघर होतं जुनं, पण आता ते वास्तुशास्त्राच्या याच्याने आम्ही देवघराची जागा बदलली. बट स्टील ही देवघराची खोली आहे. खूप ही खोली आहे, प्रॉपर एक रूम आहे. आणि हे सुद्धा अतिशय जुनं कपाट आहे, खूपच जुनं आहे. म्हणजे इव्हन बघ पूर्वीचं लॉक सिस्टम. हा, हे वरचे लॉक सिस्टम. बरोबर. सो हे तसंच कबड आहे. इथं ही जी पेंटिंग बघतीये, ही पेंटिंग करणारे मोठे कलाकार आहे. म्हणजे इंटरनॅशनल कलाकाराकडनं आम्ही ही पेंटिंग खास बनवून घेतली आहे. याला म्हणतात पिचवाई आर्ट. आणि ते पिचवाई आर्ट करणारे मोठे कलाकार हे आहेत बसले. आणि हे जे शंख शिंपले बघतायत, ही सगळ्या आपल्या मागच्या अंगणातल्या समुद्रावरचे हे शंख शिंपले. वाव, हे पण युटिलाइज खूप छान करते. वगैरे जे आहे ना दिव्याच्या, या खूप जुन्या आहेत, मी जपून ठेवल्या सगळ्या.
खूप जुन्या गोष्टी तू जपून ठेवल्यास आणि रिक्रिएट केल्या. हे पूर्वी असं घड्याळाचं घर असायचं आणि त्याचं लॉक किती गोड आहे. हो, पूर्वीची घड्याळाची घरं अशी असायची. सो ते घड्याळाचं घर तसंच ठेवलंय. आम्ही फक्त त्या वस्तूंना पॉलिश केलंय, बाकी तसंच आम्ही ते रिटेन केलंय. आता मी तुला दाखवते या घराची पहिली एक बेडरूम. वाव. आणि बघ तुला कशी वाटते. ही आहे आपली पहिली रूम घरातली. सो ही बेडरूम करताना एक लक्षात आमच्या आलं होतं की याची रूफची हाईट जी म्हणजे पूर्वी आता कोकणातलं घर आहे म्हटल्यानंतर ते नेहमी असं स्लॅन्ड असतं, कौलारू असतं, ते असं खाली खाली जाई जाता जाता ते बुडूनची हाईट कमी होत जाते. सो मला या रूमला अतिशय असं असं खूप भव्य दिव्य न करता मला तिला असं कोझी आणि क्यूट असं करायचं होतं. सो मला इथं असे उंच उंच बेड वापरणं शक्य नव्हतं. बरोबर आहे. सो मी उपयोग केला अगेन इथं मायक्रो टॉपिंगचा आणि जी ॲक्च्युली एक इटालियन टेक्नॉलॉजी आहे. सो पूर्वी मड हाऊसेस म्हणा किंवा म्हणजे जे मातीची घरं असायची तर त्या मातीच्या घरांचं जे स्ट्रक्चर असायचं ते या टाईपचं असायचं. सो तशा पद्धतीने आम्ही हे मायक्रो टॉपिंग करून घेतलं या घराला. याला मायक्रो टॉपिंग म्हणतात जे तुम्हाला अंगण सारवल्याचा किंवा मातीच्या घराचा इफेक्ट देतात थोडासा. सो अशा पद्धतीने आम्ही थोडा बोहो, थोडा रुरल, थोडा फ्रेंच असं ते एक मिक्स अँड मॅच कॉम्बिनेशन करून हा लुक तयार केला आहे, या रूमचा डिझाईन केला आहे. हे पडदे पण जे तू बघतेस हे सगळं हँडमेड आहे, नथिंग इज रेडीमेड. ते क्रोशाचं ते बटन लावणं वगैरे व्हिक्टोरियन स्टाईलमध्ये किंवा कलोनियल स्टाईलमध्ये ज्या पद्धतीचे पडदे आत्ताचे रेडीमेड पडद्यांसारखे हे पडदेच नाही आहे. म्हणून इवन आम्ही आता हे बेडिंग करताना उंच बेड तर ठेवता येणं पॉसिबल नव्हतं पण आमच्या गाद्यांची हाईटच इट इज लाईक फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये जे प्लश आपल्याला बघायला मिळतात बेडिंग त्या पद्धतीचंच बेडिंग आम्ही इथं पण केलेलं आहे. म्हणजे ऑर्थोपेडिक. अच्छा, ऑर्थोपेडिक बेड आहे हे. इवन आम्ही घरामध्ये जे हे वापरले रग्ज वापरले खूप ऑर्गॅनिक आणि ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कलर्स आहेत. आता दीज कलर्स आर नॉट केमिकलवाले कलर्स. अच्छा. हे खूप असे नॅचरल हळदीच्या रंगाने ते केलेले, ज्यूटवर हळद अप्लाय केले करून ते केलेले हे आहेत रग्ज आहे. सो द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस रूम इज या रूमचं अटॅच्ड बाथरूम जे कम्प्लिटली रिक्रिएट न करता ते कम्प्लिटली नवीन तयार केलं गेलेलं आहे. सो ही इज द बाथरूम. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. दिस इज ऑल्सो मायक्रो टॉपिंग. दिस एंटायर पीस हियर वॉल सुद्धा मायक्रो टॉपिंग केलेली आहे. मस्त रिलॅक्सिंग जो तुम्हाला स्पा काइंड ऑफ इफेक्ट देईल आणि फील देईल ते स्पा फील वालं हे आपलं सुंदरस बाथरूम ज्याच्यामध्ये हे सगळे खरी झाडे आहेत, रिअल प्लांट्स आहेत. हे बघा खरी झाडं आहेत आणि मला हे पण खूप आवडलं, हे खूप सुंदर आहे. तिथं एक कॉर्नर खूप छान वाटतोय रिअल प्लांट्स. सो आम्ही जे काय फिटिंग्स ठेवल्या ॲज आय टोल्ड यू खूप अँटीक स्टाईलमध्येच ठेवलेल्या आहेत या सगळ्या फिटिंग्स. आणि या फिटिंग्स करता मी आदित्यशी खूप भांडली आहे, खूप भांडली आहे. तो म्हटला काय बिघडतं नळ नॉर्मल क्रोम प्लेटिंगचा असला तर म्हटलं नाही चालणार मला हे असंच पाहिजे. म्हणजे इट वॉज क्वाईट डिफिकल्ट. मग बाकी काही ॲक्सेसरीज मी जमा केल्या आहे वेगवेगळ्या त्याची सोप डिश म्हणा किंवा हे जे घंगाळ आहे हे आमच्या पणजीच आहे म्हणजे तेव्हापासूनच जुनं ते आहे. इव्हन आम्ही डस्टबिन सुद्धा या घरामध्ये या बाथरूम मध्ये प्लास्टिकचे डस्टबिन वापरलेले नाही आम्ही. इव्हन डस्टबिन सुद्धा इथं आम्ही केनचेच वापरलेलो आहोत. हे स्टोन फिनिशचे सगळे बेसिन्स राईट म्हणजे 30-40 किलो वजन आहे या एका एका बेसिनचं. सो सगळे टॅब्स बघ जुन्या काळी असायचे त्या पद्धतीचे सगळे टॅब आहेत. कार्विंग केलेले मिरर्स आहेत, सागवानामध्येच कार्व केलेले आहेत. हे आम्ही ओपन बाथरूम आम्हाला खरं तर फुल ओपन ठेवायचं होतं पण आपण कोकणात राहतो इथं साप विंचू सगळे हे येतात बट तरीही मला बाथरूम हे ओपनच हवं होतं त्यामुळे आम्ही इथं हे सेमी ट्रान्सपरंट शीट इथं वापरून तो
आता थोड्यापूर्वी तू जर इथं आली असतीस ना, म्हणजे जेव्हा खूप बाराच्या उन्हात आली असती ना, तर तुला असं भाजल्यासारखं नाही, तुला मोकळ्या आकाशाखालीच तू आंघोळ करते असं, इतका उजेड या बाथरूम मध्ये असं छान होतो. सो बरण्यांमध्ये प्लांटेशन आम्ही केलेलं आहे, ज्या सोपचे डिस्पेन्सर्स वगैरे आहे, शॅम्पू डिस्पेन्सर आहे, ते सगळे काचेचे आहेत. केनच्या बास्केट्समध्ये आम्ही टॉवेल्स वगैरे, बाथरूममध्ये बसायला बऱ्याच वेळा लोक ज्यांना बसून आंघोळ करायची सवय, ते स्टूलवर बसून आंघोळ करतात, तर आम्ही तिथे सुद्धा प्लास्टिकचे स्टूल आहे. इट इज अगेन वुड मिळतं. म्हणजे अशी लक्झरी, असं कामिंग एक्सपिरियन्स आंघोळ करताना आपल्याला मुंबईत. चला, सो आता नेक्स्ट बेडरूम कडे वळूया आपण. आता वेलकम टू माय बेडरूम, जिथं मी इथं आल्यावर नेहमी राहते आणि पहिल्यापासून याच रूममध्ये राहते. सो कम ऑन इन. वाव, खूप सुंदर आहे मेघा. सो ही आहे माझी बेडरूम, त्यामुळे मला तो माझा बेड असा छान, म्हणजे ती त्या तिथं तीही रूम तशीच आहे, पण तिथलं मी ते काढून ठेवलंय. दिस रूम अँड दॅट रूम इज एक्झॅक्टली रेप्लिका. ओके, अगेन सिमिलर कर्टन आणि द सेम मायक्रो टॉपिंगवाला जो कॉन्सेप्ट आहे तो इथेही तोच कॉन्सेप्ट आम्ही फॉलो केलेला आहे. सो अशी ही सुंदरशी कोझीशी सुंदर बेडरूम आहे. ते जे लॅम्प तुला दिसत आहेत ना, तो पण ॲक्च्युली कस्टमाईज केलाय मी. तो दोन लॅम्पला एकत्र करून मी त्या दोन लॅम्पचा एकत्र एक लॅम्प मी बनवलाय. हे सुद्धा आम्ही जतन केलेली वस्तू आहे ही. वाव. आणि ती जतन केलेली वस्तू म्हणजे हा खूप जुना ड्रेसिंग टेबल, म्हणजे हाही 101 वर्ष जुना ड्रेसिंग टेबल आहे, प्युअर सागवानात आहे. बदलली नाही. कुणी म्हणाल की अरे काय कंजूसी, नवी काच का नाही लावली, पण मला ती काच तशीच राहू द्यायची होती, जुनी जशी आहे तशी. इवन ही फुलदाणी ही ब्रासची आहे, किती जड आहे बघ, खूप जुनी आहे. अगेन दिस बेडरूम हॅज अ अटॅच्ड बाथरूम आणि विच इज एक्झॅक्ट रिप्लिका. आता आपण जी बघितली सेमी ओपन यू कॅन कॉल इट. आणि ही आहे आपली सुंदरशी कोझीशी बाथरूम. हा तसा तो एक फुल स्पावाला तुम्हाला इफेक्ट देणारा एक छानसा कोझी बाथरूम आहे. आता आपण कुठे जाणार आहोत? आता सी, तू खालच्या बेडरूम बघून तर तुला अगदी खूप छान वाटलंय, बट तुला मला आता या घराचा तो हिस्सा दाखवायचा आहे जो या घराचा सगळ्यात सुंदर हिस्सा आहे. आतापर्यंत एवढं छान बघितल्यानंतर ह्याच्यावर वरती आणखीन काहीतरी वेगळं सरप्राईज. येस येस येस. म्हणजे तो आहे आपला मेझनिन फ्लोअर, अपर फ्लोअर, आणि आय थिंक तो या घराची जान आहे. वाव, या घराची शान आहे. सो आपण आता तो बघूया आणि काय आहे ते तुला बघितल्यावर कळेलच. मी खूप एक्सायटेड आहे, बघूया जरा. चला चला. हा आहे तो फ्लोअर जो माझा या घरातला सगळ्यात फेवरेट जागा आहे. ओके. हो. आणि याला डिझाईन करताना मला सगळ्यात जास्त मजा आली होती. कमाल. सो आमचा हा तो तसा लाकडी मेझनिन फ्लोअर होता, आणि पण म्हणजे तसा असला तरी त्याला माझ्या सासूबाईंनी ऑलरेडी बेडरूममध्ये कन्वर्ट केलंच होतं. ओके. बट त्याला आम्ही असं छान मायक्रो टॉपिंग सारवल्यासारख्याचा तो एक फील देऊन. आणि हे जे बेड बघतीयस तू, हे बेड ॲक्च्युली खूप जुने आहेत, म्हणजे जेवढं जुनं हे घर आहे ऑलमोस्ट तेवढेच जुने हे बेड. हे सगळं इंटिरियर खास म्हणजे मेघाने स्वतः केलं आहे. प्रत्येक ठिकाणचं कुठलीही गोष्ट बघा, इंटिरियरमधले कुठली फ्रेमिंग असू दे, तिथे कुशन्स असू दे, तिच्या सगळ्या इंटिरियर डेकोरेटिव्ह कुठल्याही गोष्टी असू दे, लॅम्प्स असू देत, बल्ब्स असू दे, हे सगळं इंटिरियर खरं तर मेघा तू स्वतः केलंस या घराचं. हे बघ, दुसरे मला चान्स देतील की नाही मला माहिती नाही, त्यामुळे मी स्वतःचंच घर करताना ती माझी सगळी हाऊस भागवून घेतली. तू आपलं मुंबईचंही घर बघितलेलंच आहे, सो त्याचंही इंटिरियर मी केलं होतं. दोन बिग बॉसच्या सीझनमध्ये जो मला मधला वेळ मिळाला 1.5 महिन्याचा टाईम, त्या 1.5 महिन्याच्या टाईममध्ये मी ते मुंबईचं घर केलं होतं बऱ्यापैकी.
आणि हे घर करायला मला ऑलमोस्ट 2 वर्ष लागली. प्रत्येकाला ना शहरात असताना एक असं स्वप्न असतं, म्हणजे मनात कुठल्या ना कुठल्या कप्प्यामध्ये आपल्या ना आपल्या मामाचं आपल्या आजीचं गाव असं एक त्या कप्प्यात दडलेलं असतं. आपण तिथं सुट्ट्या अनुभवलेल्या असतात, तो ते वातावरण आणि तो जो सगळा नॉस्टॅल्जिया असतो ना, ती फिलिंग आपल्या प्रत्येकाच्या मध्ये कुठेतरी आत दडलेली असते. पण शहरामध्ये अपार्टमेंट सिस्टममध्ये राहताना हे सगळं करणं इज क्वाईट इम्पॉसिबल. पण याचं स्ट्रक्चर मात्र सगळं म्हणजे 125 वर्ष जुनंच आहे, तितकं जुनंच आहे. म्हणजे लाकडं आहे ना खासियत, मला आदित्यने सांगितलं, ही सगळी लाकडं बोटीतनं बर्माहून आलेली आहे, बर्माटिक. सो तेव्हा त्या काळामध्ये पणजोबांनी आमच्या म्हणजे आदित्यच्या पणजोबांनी हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी म्हणजे बोटीतनं मोठ्या शिपमधनं ही सगळी लाकडं इथं ट्रान्सपोर्ट केली आहे. आधीच्या घराला ही अशी बॅल्कनी नव्हती, सो काही गोष्टी यामध्ये ॲड केल्या आहेत. सो बॅल्कनी आम्ही क्रिएट केली, सो सो दॅट इथून ना बघ समोर समुद्र दिसतोय. म्हणजे जर झावळ्या जर झाडाच्या माडाच्या काढल्या समोर दिसतोय बघ तुला, पाणी दिसतंय. सो संध्याकाळच्या वेळेला कॉफीसाठी ही परफेक्ट जागा आहे, बसून मस्त यू कॅन एन्जॉय युअर कॉफी हियर. मी तर माझी चहा इथं नाही घेत, माझा चहा संध्याकाळचा आज तू बघ कुठे असतो माझ्यासोबत. ओके, वी विल हॅव अवर हाय टी ॲट अ सम व्हेरी स्पेशल प्लेस. वाव, ते मी तुला आत्ता नाही सांगणार, ते आपल्याला थोड्या वेळाने एक्सपिरियन्स करायचं आहे. किती छान. सो ही बॅल्कनी क्रिएट केली आहे, मस्त छान एक रोमॅन्टिक डेट नाईट होऊ शकेल या बॅल्कनीमध्ये, अशी ही जागा आहे. मित्रमैत्रिणी असे सगळे असे मस्त बसून मोठा ग्रुप बसू शकतो. ही बैठक आहे तुझी प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे, ती युनिक आहे. अशी बैठक म्हटलं उगाच आपला काहीतरी कठडा बांधलाय त्याच्यावर, अशी बैठक नाहीये प्रत्येक. एका ठिकाणी बसून गप्पा मारायला बोर नाही होणार कोणाला. एक 2-3 जण इथं बसून गप्पा मारू शकतात, 2 जण इथं रोमॅन्टिक डिनर डेट वर येऊ शकतात, इथं काय गॉसिप होऊ शकतं. माझा आणि सईचा कॉर्नर या घरात फिक्स झाला, तो झोपाळ्याच्या तिकडचा. बिग बॉसच्या घरातही तू बघितलं असशील, मी आणि सई झोपाळ्याच्या आसपासच घुटमळत असायचो, तर तिथं आमचा एक कॉर्नर फिक्स झालाय. सो देर आर सो मेनी प्लेसेस. मी आता जर दाखवते आपण वेगवेगळे कॉर्नर सगळे एक्सप्लोअर करू. सो ही ती बॅल्कनी जिथून आपल्याला पूर्ण हा ओव्हरव्ह्यू मिळतो. बाल्कनी आमचं लिंबाचं झाड बघितलंस किती उंच झालंय, हे लिटरली आता या सेकंड फ्लोअरच्या वर आलंय. आणि बाय द वे हा जो लिंबू दिसतोय ना तुला, हा आता अजून एवढा होईल साईजने, एवढा होईल. आणि तो आतून पूर्णपणे ऑरेंज कलरचा होणार. इडलिंबू सारखा आहे नॉर्मल लिंबूचा, हे वेगळ्या प्रकारचे लिंब आहे. आणि याचा फ्लेवर आहे ना ऑरेंजिश फ्लेवर याचा आहे. मी बरीचशी झाडं आता 2-2.5 वर्षापूर्वी पण लावली तिथे, सो ती मी तुला दाखवेल. आणि मी लावले स्पेशली स्पायसेस लाईक काळी मिरी वगैरे. खाली बघ तुला आता खाली दिसली काळी मिरी, तुला सुकताना दिसली असेल. ती सगळी काळी मिरी मी साधारण 3-4 वर्षापूर्वी लावली होती, आणि आता तिला काळी मिरी पण आली. तिकडे व्हॅनिला लावलंय मी. सो ही बॅल्कनी तर आहेच आहे, पण पूर्वी बघ पूर्वीच्या घरांमध्ये अटॅच्ड बाथरूमचा कॉन्सेप्ट नव्हता कधीच. बट सिन्स दिस इज आपण एका हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये आहो, आणि एव्हरीवन इज नाऊ सो यूज टू ऑफ यु नो हॅव्हिंग अटॅच्ड बाथरूम. आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकाच्या बेडरूममध्ये अटॅच बाथरूम असतो. सो आम्ही काय मी कम्प्लिटली हे जे 100% मी म्हणेन जे माझं क्रिएशन आहे, म्हणजे जे पूर्वीपासूनचं स्ट्रक्चर नाही आहे, जे टोटली 1000% आत्ता क्रिएट केलं आहे, ते हे आहे. प्रॉपर हे सागाच्या वूडमध्ये कार्विंग केलेले सगळ्या बाथरूम्समध्ये मिरर आहे. लाइटिंगचा इफेक्ट तसाच ठेवलाय कलोनियल स्टाईलचा, किंवा पेंटिंग बाथरूम मध्ये म्हणा. सो सगळे जे एक एक कम्प्लीट तुला स्पाचा फील येतो, सिरामिकचे हँडल असलेले हँड शॉवर्स अँड ऑल. सो आणि आपण घरामध्ये सगळीकडे पितळ वापरलंय, ब्रासचा आपण पितळ किंवा तांब वापरलेलं आहे. या फळ्या ज्या आहेत या घराच्या बांधकामातल्या सुटलेल्या ज्या फळ्या त्याच्या शेल्फ केले, आणि इवन बास्केट्स वगैरे आम्ही ज्या सगळ्या ठेवल्या आहेत, टॉयलेट्रीज ज्या ठेवल्या आहेत, सगळं केनच्या बास्केट्स आहेत, नो प्लास्टिक ॲट ऑल. आणि आता एक एक अशी फन प्लेस तुला दाखवते, जी या घरी जी मुलं येतील, लहान मुलं म्हणा किंवा यंगस्टर्स कोणीही किंवा एखादं कपलसुद्धा, त्यांना खूप आवडेल आणि मजेशीर वाटेल अशी एक जागा आहे. ती जागा
इथं आहे. ओ माय गॉड, हे जे मगाशी मी लाइटिंग आणि हे सगळं बोलत होते हे ह्याचसाठीच की इतकं सुंदर केलंय. म्हणजे ते जे मला वाटतं इथे ना ते जॅमिंग सेशन्स किंवा ते नाईट जे काय होतात आणि स्टार गेझिंग होऊ शकतं बिकॉज इट्स ओपन सनरूफ. तुम्ही आकाश बघू शकता इथून, झाडं बघू शकता इथून. सो इट इज काइंड ऑफ अ यु नो अ युनिक कॉर्नर ऑफ दिस हाऊस. ह्या घरामधला हा पार्ट एकदम बेस्ट आहे, म्हणजे खरंच बेस्ट आहे. आता तर दिवस आहे म्हणून आपल्याला त्याचा तो इफेक्ट जाणवत नाहीये, पण जेव्हा रात्र होईल ना तेव्हा रात्री हे लाईट्स आणि ते स्काय खूप अमेझिंग आहे. असं झोपून असं मस्तपैकी झोपून बघ ये किती गप्पा मारते. सो असं मस्तपैकी छान पैकी झोपून तुला आकाश बघता येतं. पण हे खरंच गप्पा मारते. दोन कोण बेस्ट म्हणजे तू आणि सई ह्या जरी बेस्ट फ्रेंड्स असले मी आणि सई जर असं अरे यार आम्ही पण ठीक आहे ती परत येतेच आहे लवकरच जुलैमध्ये. सो हा हा कॉर्नर बेस्ट आहे माझ्या आणि सईसाठी, कारण मी आणि सई आम्हाला एका बेडची जी सवय होती गप्पा मारण्याची. बट फक्त मैत्रिणीच नाही, एक छान कपल पण म्हणजे आपण धकाधकीच्या जीवनात ही रिफ्रेशमेंट नाही मिळत ना ग आपल्याला. हा जो ओपन सनरूफ आहे हा प्रकार प्रचंड आवडला. आय होप जे जे हा इंटरव्ह्यू बघतील किंवा हा व्हिडिओ बघतील त्यांनी खरं तर मला कमेंट करून सांगायचं असं की त्यांचा फेवरेट कॉर्नर त्यांना कुठला वाटला. इनकेस तुम्हाला काही सजेस्ट करावं असं वाटलं तर तेही वी आर ओपन फॉर ऑल सजेशन. हो सो माझा पण फेवरेट कॉर्नर आता हाच झाला. येस चालो लेट्स गो, खाली जाऊया आता. चला आता म्हणजे आता डोळ्यांचं सुख झालं, आता जरा पोटापाण्याचाही विचार करूया, जेवण करूया सगळ्यात महत्वाचं. म्हणजे कारण या घराची खासियत फक्त या घराचं डेकॉर किंवा याची ब्युटी नाही तर या घरचं जेवण ही सुद्धा या घराची खासियत आहे. सो हा एक डायनिंग एरिया आहे आपला जिथं आपण जेवतो, बट मोठा ग्रुप असेल तर आपण कुठं जातो ते मी तुला दाखवतो. मेघाच्या हक्काच्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत, जे आपण बिग बॉस मराठीमध्ये प्रचंड वेळा बघितलं होतं ते म्हणजे मेघा आणि मेघाचं स्वयंपाकघर. सो आत्ता आपण स्वयंपाकघरात आलेलो आहोत आणि त्याच्यातही बऱ्याच कुठल्या गोष्टी खास आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मला सगळ्यात पहिली दिसली ती म्हणजे ही उखळ आणि हा एवढा मोठा रवी. सो किती वर्ष जुनं आहे मेघा? हे तर पणजीपासूनचं हे उखळीच्या याचा बत्त्याचं वजन बघ किती आहे. सो आपण असा एक शॉर्ट पण देऊ, चला रील छापूया, रील छापूया. हे आहे उखळ आणि हे आमच्या पणजीचंच आहे इतकं जुनं. आणि ही आहे रवी, याच्याने वरण म्हणजे भांडं किती मोठं असेल बघ ते करायचं विचार कर. सो भांडी आहेत आमच्या पणजीची अजून, पण आता ती मी खास जतन करून ठेवलेली आहेत सगळी. आणि वापर करायचा झाला तर वापरही करते, म्हणजे मी लिटरली जात म्हणा किंवा हे पाटावर वंटा म्हणा किंवा उखळ आणि ही सगळी जुनी भांडी. तू येताना बघितलं ज्याच्यात माझ्या हातात ती काळी मिरी होती, एक मोठी लाकडी परात होती माझ्या हातात ज्यात पीठ मळायचे. सो अशा 5-6 लाकडी पराती आमच्याकडे आहेत मोठ्या मोठ्या सायझेसच्या, तर त्या लाकडी परातीत आता त्या कुठे बघायलाही मिळणार नाही तशा लाकडी पराती. सो मी माझ्या ॲज आय टोल्ड यू मी कुठेच प्लास्टिक वापरलेलं नाही आणि किचनमध्ये तर अगदी निक्षून नाही. माझ्याकडे स्टोरेजसाठी पण सगळ्या सामानाला म्हणजे याच्यात गहू पीठ वगैरे भरायलाही बरण्याच आहेत. त्यानंतर आणि पुन्हा हा ओटा खास, हा टिपिकल आपला याचा ओटा नाही आहे, हा ग्रॅनाईट वाला ओटा नाही आहे. अगेन मायक्रो टॉपिंगचा कॉन्सेप्ट इथंही वापरला आहे. आणि हे बघा माझ्या सगळ्यात आवडीचा डबा, विच इज मसाल्याचा डबा जो पितळी आहे. आणि हा मात्र पणजीचा नाही आहे, हा माझ्या खास मैत्रिणीकडनं म्हणजे शिल्पा नवलकर. सो माझी मैत्रीण आहे शिल्पा नवलकर, जिला आत्ता आपण
बाई पण भारी देवामध्ये बघितलं, तिच्याकडून एका वाढदिवसाला मला हा पितळी, मला पितळी भांड्यांचा प्रचंड वेड आहे आणि माझ्या सगळ्याच मित्रमैत्रिणींनो मला वाढदिवसाला दुसरं काही नको, तांब्या पितळीची भांडी द्या, सोन्याची पण चालतील नाही असं नाही पण बजेटमध्ये असेल तर तांब्या पितळ्याची. त्यानंतर हा माझा खड्या मसाल्यांचा डबा सुंदर. सो हा इथं इथं माझे सगळे खडे मसाले असतात, यामध्ये माझे सगळे पावडर मसाले असतात आणि सगळ्यात म्हणजे एक ही ही जी आहे ना ही जी मिठाची बरणी आहे, ही मिठाची बरणी खूप म्हणजे खूप वर्ष म्हणजे खूप वर्ष म्हणजे आजीपासूनच्या वेळेसची ही बरणी आहे. म्हणजे माझ्या सासूबाईंचं सगळं आयुष्य गेलं ही बरणी मिठाची बरणी वापरून. मी पण माझ्याकडे सुंदर सुंदर बरण्या आहेत पण मी या घरचं मीठ याच बरणीत ठेवलेलं आहे. अगेन या वाढदिवसाचं हे एक छान गिफ्ट आहे आणि त्यावरही नाव वाच शिल्पा नवलकर. ओ माय गॉड. सो शिल्पा आय लव्ह यू अँड थँक्यू सो मच. इतकी सुंदर सुंदर गिफ्ट तू मला देते. शिल्पा दरवेळेस मला विचारते यावेळेस तुला काय हवंय वाढदिवसाला, मग मी तिला सांगते मला हे हवंय आणि शिल्पा लगेच ते गिफ्ट माझ्याकडे पाठवून देते. सो शिल्पाकडून मला हे चहा साखरेचे डबे आहे. या ज्या बास्केट्स आहेत या माझ्यासाठी खूप खास आहेत. का बरं? या बास्केट्स मला बिग बॉसच्या घरामध्ये या आम्ही मग काय काय ते गेम यायचं सो आम्ही जिंकायचो आणि मग हॅम्पर मिळायचं आम्हाला काहीतरी छान, तर ते हॅम्पर मिळाले होतं याच्यामध्ये बक्षीस मिळालं होतं आणि त्या दोन हॅम्परला मी कनेक्ट करून माझ्यासाठी ही कांदा बटाटा आणि सगळं ठेवायची मी ही परडी दोन परड्यांना अटॅच करून बघा मी चांगली आयडिया दिली आहे डी आय वायची मस्त सुतळीने बांधलंय आणि हे केलेलं आहे आणि वरती सगळीकडे तांब्या पितळीची भांडी मला दिसते. सगळी ही आजीची जुनी भांडी आहे ती सगळी. आणि अजून आहे माझ्याकडे कपाटात कलेक्शन आहे हे बघ मोदक पात्र. कोकणात आले आणि मोदक नाही खाल्ले तर काय. सो हे पणजीचं मोदक पात्र आहे, देवापासून ठेवलेलं मोदक पात्र, ती हांडी. सो हे बघ अशा ही पण बरणी आमच्या आजीची बरणी आहे. ही उगाच मी असंच सांभाळून ठेवली आहे समहाव. अरे वा ही खूप विंटेज आहे, ही एअरटाईट आहे आणि बघ सोनवेर हे बघ हे किती अँटिक जुनं आणि याच्यावरचं नक्षीकाम हे अतिशय जुनं हे लाकडी कॅन्डल स्टँड आहे. हे पण पणजीच्या वेळेसचं कॅन्डल स्टँड आहे. ओ इतकं अँटिक. आता मी तुला एक गंमत दाखवते, तू गेस करायचं आहेस हे काय आहे. हे पाहिलं पाहिजे वाटतंय पण आठवत नाही आहे काय असेल. हे असं खोलल्यावर असं काहीतरी आहे. काय असेल याचं क्राफ्ट बघ किती छान आहे. हो कार्विंग एकदम, कार्विंग बघ किती सुंदर आहे याचं. काय पण काय सुंदर आहे. तू डोकं लाव, तुम्हाला ओळखता येत आहे का हे काय असेल, सांगता येऊ शकतं हे काय असेल. हे बघा हे असं आहे, हे असं आहे आणि हे बरं जाऊ दे मी तुम्हाला जास्त त्रास नाही देत. हे आहे नट क्रॅकर, याच्यामध्ये असं अक्रोड ठेवायचं होतं आणि हे असं याच्याने असं केलं की ते कटकन प्रेस होतं आणि तुटतं. खूप युनिक कलेक्शन आहे मेघा तुझ्याकडे आणि तीच या घराची या विलाची स्पेशालिटी आहे की इथे बऱ्याच जुन्या गोष्टी ज्या कदाचित हरवलेल्या आहेत आता सगळीकडे पण त्या पुन्हा सापडल्या आणि पुन्हा नव्याने नवीन पिढीलाही पाहायला मिळेल अशा करूया. अशी मजा आहे. आता आईला सांगा तुमच्या सगळी पितळी भांडी घ्या आईकडनं आणि बघा काय मजा वाटते ती जेव्हा नावं वाचाल ना तुम्ही त्या भांड्यांवरची. आणि ते मशीनने टाकलेली नावं नाही आहे, ते असे टाकाने टाक 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 ते असं याच्याने करायचे ना त्या कुठल्या तरी टूलने ते तेव्हा तशा याच्याने ती नावं कोरलेली आहेत. सो त्याची मजाच वेगळी आहे. गप्पा झाल्या आहेत, अजूनही थोड्याशा गप्पा मारायच्या आहेत पण आता मला प्रचंड भूक लागली आहे कारण मेघा खरं तर वाजलेत संध्याकाळचे 5:30
आणि आता आम्ही जेवतोय, आता लंच खातोय आम्ही. सो लंच मध्ये आहे खूप मस्त मेन्यू. येस, प्रचंड सुंदर मेन्यू, म्हणजे बघून माझं कधी मी खाते असं झालंय. कारण तुम्हाला इथे दिसतील व्हेजच्या आधी सगळ्यात आधी मी त्या दीपा आपली व्हेज असल्यामुळे तिच्या जेवणात सगळं काही व्हेज आहे. सो सगळ्यात आधी बटाट्याची आणि मटाराची उसळ इथं आहे. येस, सॉरी आमटी इथं आहे. त्यानंतर आपलं कोकणी पद्धतीचं खास खोबरं घातलेलं वरण इथं आहे. मटकीची उसळ, त्यानंतर इथं आहे कच्च्या केळ्याची भाजी. वाव. आणि कोकणाची सगळ्यात मोस्ट एक्सक्लुझिव्ह आणि एक्सपेन्सिव्ह डिश आणि दॅट इज काजूची उसळ सोबत आहे. आमरस आणि बेल लागले आणि जिच्याशिवाय कोकणी थाळीच कम्प्लीट होऊ शकत नाही अशी ती आपली सोलकढी. सोबत आहे चपाती आणि भाकरी आहे तांदळाची. सो एकंदरीत तुम्हाला कळलं असेल बरं मेघा, एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी सावंतवाडीची, त्याच्यामुळे मला कोकणी पद्धतीचं जेवण मी आज खरं तर खूप दिवसांनी खाते. हा, त्याच्यामुळे ही जी केळ्याची भाजी म्हणा काजूची भाजी म्हणा मला प्रचंड आवडते आणि सगळ्यात खोबरं असल्यामुळे त्यात मजाच आहे. कोकणात जेवणात खोबरं नसेल तर आणि कुठे असेल. येस, आणि म्हणजे आज तू व्हेज आहे म्हणून व्हेज मेन्यू आहे. Yes. बट आपले जे इतर मासे लवर आहेत, नॉनव्हेज लवर आहेत, त्यांच्यासाठी आपल्याकडे प्रचंड व्हरायटी आहे. Yes. पण आज आमचा मेन्यू हा व्हेज आहे बिकॉज ऑफ दीपा खास. आणि नॉनव्हेजमध्ये कोकणात आल्यावर मासे खाणार नाही लोक असं होणार नाही, त्यामुळे आपल्याकडे माशांची प्रचंड व्हरायटी आहे. सो आता आम्हाला काजूची उसळीने मी सुरुवात केली आहे. हो, आणि आता मलाही भरपूर खायचं आहे. सो आता माझ्या मते थोड्याशा आता आम्ही जेवून घेतोय कारण आम्हाला आणखीन बाकीच्या थोड्याशा गोष्टी एक्सप्लोअर करायच्या आहेत. आम्ही जिथे बसलोय ती जागा कोणती आहे, त्याची खासियत काय, त्याच्या आजूबाजूला काय हेही तुम्हाला सांगायचं आहे. पण पटकन जेवून घेतो आणि मग पुढच्या गप्पा करतो. पहिले पेट पूजा फिर काम दुजा. चलो. मेघा, मघाशी मी जेवताना खरं तर प्रेक्षकांना सांगितलं की ही जी खास जागा आहे हिची एक पण एक स्पेशालिटी आहे. सो ही जागा कशासाठी आहे, काय आहे नेमकं ते आमच्या प्रेक्षकांना सांगशील. सो दिस इज काइंड ऑफ अ डायनिंग कम पार्टी कम रिलॅक्सिंग स्पेस. आणि ॲज यू कॅन सी इथं सगळं वुडन फर्निचर तुला दिसतं आहे आणि चिऱ्याचं सगळं बांधकाम आहे. आपलं संबंध घरच चिऱ्यात आहे, त्यामुळे घराचा हा एक हिस्सा सुद्धा आम्ही पूर्णपणे चिऱ्यातच बांधलेला आहे. कौलारू याचं छत आहे. सो जर एक मस्त छान आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आलेलो असू 10-12, सो वी वॉन्ट टू सेलिब्रेट समथिंग, बर्थडेज असेल किंवा जस्ट आपलं रोजचं जेवणही असेल, तर वी इट हिअर. दिस इज अ डायनिंग स्पेस आणि हा गजीबो आम्ही खास सेलिब्रेशन्स करताच बांधलेला आहे. सो दॅट इथं एकत्र बसून मजा करता येईल. ती जे फर्निचर तुला दिसतं आहे ते एक वेगळी खासियत आहे. खूप जुना झुला आहे ज्याच्यावर आपण बसलो आहोत. ते जे फर्निचर आहे हे सगळं हे हा बेंच खूप जुना आहे, म्हणजे आजोबांच्या काळापासूनचा बेंच आहे. आणि तिची त्याचे टेबल आहेत, त्या टेबलचे जेवढे सगळे तुला त्याचे बेस दिसतात, टेबलचा पाय मेन म्हणजे पाय दिसतात, ते सगळे आमच्याच घरचे माड आहेत. जे म्हणजे जे माड डेड झाले होते तर मला त्यांनाही टाकून द्यायचं नव्हतं. सो मला त्यांनाही घरात कुठेतरी स्थान द्यायचं होतं. आपल्या घराच्या एक्झॅक्ट घराचं नाव आहे मँगोज अँड सीशेल्स. त्याचं रिझन हे आहे की आपल्या पुढच्या अंगणात तू मँगोज बघितले, हे आहे आपलं मागचं अंगण. आणि या अंगणात आपल्याला इथपासूनच ही सगळी समुद्राची वाळू सुरू होते आणि शंख शिंपले इथं आपल्याला सापडतात. आता आपण जातोय एका छोट्याशा डेटवर आणि मेघाने खास डेट ऑफर केली आहे जेवणानंतर, पण तरी तिने आणखीन एक डेट छोटीशी डेट आहे. चला जाऊया. मँगोज अँड सीशेल्स कशासाठी येत आहे बघा, आपल्या अंगणातच हे शंख शिंपले सुरू होतात, इतके सुंदर आपल्याला अंगणापासूनच मिळायला लागतात. समुद्रावर तर अजून किती मिळतील. हे अंगणातली धरोहर आहे तर ही अंगणातच मी जाऊ देते. चला,
असतेच इथे दररोज जेव्हा जेव्हा असते तेव्हा मी इथे असते आणि हे मला भेटायला येतात. बस काय पाहिजे तुला, भूक लागली का तुला? काय खायचं मी तर काही घेऊनच नाही आली, बिस्किट पण नाही आणलं मी. आणि हे घरी येतात जेवायला बाय द वे, मस्त पैकी यांचा घरी पाहुणचार होतो, यांना घर माहिती आहे. जा तू, आम्ही गप्पा मारतोय, तू नंतर ये. पण मेघा मला थोडेसे प्रश्न विचारायचे तुला. खरं तर हे घर आपण जे म्हणतोय की शो घर सुट्टी आणि बरंच काही असं आहे. सो घर तर आपण पाहिलंय, सुट्टी तू एन्जॉय करतेस का आणि सुट्टी एन्जॉय करण्यासाठी म्हणून तू इथे येतेस का? आणि मुळात हे घर बांधण्यासाठी ही जी मेहनत आहे ही साधारणतः किती वर्षापासून तू करतेस आणि त्याच्यासाठी किती काय काय स्ट्रगल करावा लागलाय तुला? सो ऑफकोर्स हे घर गेले 3 वर्ष झाले हा प्रोजेक्ट माझा चालू आहे. घर आधीपासून होतंच, म्हणजे ॲज यू नो की मी तुला सांगितलं ही 100 इयर प्लस असलेली वास्तू आहे ही. आणि आमच्या पूर्वजांचं घर आहे, खूप जुनं घर आहे. पण त्याला आत्ता एका होमस्टेमध्ये कन्वर्ट करताना आमच्याकडे खूप सारे चॅलेंजेस होते. जसं मी तुला दाखवलं की अटॅच्ड बाथरूम विथ बेडरूम बनवणं किंवा या सगळ्यासाठी मॅनपॉवर आणणं, क्रिएटिव्हली जे थॉट्स माझ्या डोक्यात होते की मला असं करायचं आहे तसं करायचं आहे, ते इम्प्लिमेंट करण्यासाठी, ते एक्झिक्यूट करण्यासाठी तेवढी इनफ मॅनपॉवर घेऊन येणं किंवा तसं मटेरियल मिळणं वॉज क्वाईट अ चॅलेंज. कारण तू बघते गाव एका खूप असं शांत रम्य ठिकाणी आणि असं सेक्ल्युडेड आहे. आता या हे घर मी माझ्या एकटीसाठी थोडंच बांधलं आहे, हे घर मी तुम्हा सगळ्यांसाठी बांधलं आहे. तुम्ही सगळेजण येऊन या घरामध्ये जो आनंद मी घेते तो आनंद तुम्हालाही मिळणार आहे. त्यामुळे इथं फक्त माझ्या स्वप्नाचा प्रश्न नाही आहे, प्रत्येकाचं एक छोटंसं स्वप्न असतं ना, आजीचं घर, मामाचं घर, तेच हे स्वप्न आहे. आणि ते स्वप्नाची ती आता पूर्तता झालेली आहे. सो आमच्या या घरामध्ये तुझं स्वागत तर झालंच आहे, पण तुम्हा सगळ्यांचंही आमच्या या विला मँगोज अँड सीशेल्समध्ये मनापासून स्वागत आहे. खूप मनापासून केलेलं हे घर आहे, खूप मनापासून रचलेला हा कॉन्सेप्ट आहे आणि फार अट्टहासाने हे सगळं करून घेतलं आहे. फक्त माझ्यासाठीच नाही, तुम्हा सगळ्यांसाठी. येस, आणि मेघाने जसं सांगितलंय त्याप्रमाणे समुद्रकिनारी मस्त तिथं एक छान विला आहे. आम्ही तर ह्याचा आजचा अनुभव प्रचंड मस्त घेतलेला आहे. खाणं पिणं असो, फिरणं असो, तिच्या विलाची सफर असो आणि आता या समुद्रकिनारी बसून ही चहा डेट असो, चीयर्स चीयर्स. आणि मला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की कळवा की आजचा हा स्पेशल एपिसोड मी मेघासोबत रत्नागिरीमध्ये येऊन केलेला तुम्हाला कसा वाटलाय हे मला नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा आभार मेघा, आणि यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू दीपाली आल्याबद्दल. आणि इतकं छान तू आज माझ्यासोबत दिवस स्पेंड केलाय, मलाच तू आनंद दिला. इनफॅक्ट मी तुला काय आनंद देईन, तूच मला इतका छान आनंद दिलायस इथे. मला इथं या घराची एक एक गोष्ट दाखवताना जो आनंद मिळतो ना, तो आनंद तू आज मला दिलायस. तुझा पाहुणचार करण्याचा मला आज योग मिळाला आणि त्यासाठी थँक्स फॉर कमिंग. आणि Cheers to the sundown. Yes, cheers. Sagar Kinari.